याला मगोर मराठी माणसाची कडकडायची हे सरकार या मुंबईने बोंब मारून चालू केलेलं आहे. मुंबई मुंबई कोण सारखी म्हणतात. मग असे जयकुमार शिंदेने पण सांगितलं की त्यानं कळकडीनं मला मस्त भावना केली. पायतान मारा दोन साहेब हे ब्रँड आहे आमचा. आमच्या तुम्ही परवानगी मिळवा गोळ न मिळव तुम्ही करा. जर का तिने अतिरेक केला तर शिरोळीच्या बॉर्डरवर शिवसेना पूर्णपणे आणि महाविकास आघाडी तुमच्या मागे आहे लक्षात ठेवा. पण झालं पाहिजे. 19 तारखेला सुद्धा माझ्या या ठिकाणी सर्व नेतेगणांना विनंती आहे की आपण पण साहेब तिथं जायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकनाथ शिंदेची जी बगलबच्ची आहे या देवेंद्र फडणवीसची बगलबच्ची आहे ती सारखी काय करते. स्वतः तर जायच नाही. स्वतः जायच्या नाही ना बोंब. आणि सारखं ते विजय देवने गेलं काय, ते अरुण दुधोडकर गेले काय, ते बंटी पाटील गेले काय, ते मुश्रीफ गेले काय. अरे तुला काय लागले, तुझी माणसं मिळत बाहेर पडून झाली. आणि म्हणून आज देखील परवा ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी आंदोलन तीव्र करावं उग्र करावं अशी चर्चा झाली. परंतु आम्हाला संयम या ठिकाणी सोडायचा नाही. आमचा संयम सुटला तर वेळ लागणार नाही या सगळ्या गोष्टी करायला. आज या बॉर्डरवरच्या गावातले दररोज सकाळी लोक येतात आणि कर्नाटक महाराष्ट्रामध्ये ये जा करतात. सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला. आमची भूमिका अग्रेसर करण्यामध्ये कुठली अडचण नाही, उग्र करण्यामध्ये कुठली अडचण आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहे. परंतु त्याचा फटका सामान्य माणसाला या ठिकाणी बसू नये. ज्यावेळी त्या दिवशी एसट्या अडवल्या त्यावेळी दोन चार महिलांचे फोन त्या ठिकाणी अनेकांचे कुटुंबांचे फोन आले. आम्ही एसटीत बसले आमचं काय होणार, एसटी पुढं जाणार का नाही जाणार, आमच्या जीवाला काय होणार, अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं. आणि म्हणून आज आम्ही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी कर्नाटक सरकारला सुबुद्धी मिळो यासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु कर्नाटकनं 6 तारखेला आम्ही वाचलं माध्यमांना सांगितलं की दोन मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, संयमानं घेऊन जायचं म्हणून ठरलं असं माध्यमांमध्ये आलं. मग परत पीएन साहेबांचं आगमन झालेलं आहे. बंधू भगिनीनो, महाराष्ट्र कर्नाटक या सीमा प्रश्नामध्ये 65 वर्ष जो मराठी भाषिकांच्यावर अन्याय आणि अत्याचार होतोय आणि गेले 2 आठवड्यामध्ये जे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न स्वतः कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमईच करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ त्यांना शाहू महाराजांनी सुबुद्धी द्यावी यासाठी जे आपण आत्मक्लेश जे आंदोलन केलेलं आहे त्याला उपस्थित असलेले महाविकास आघाडी आणि सर्व घटक पक्षांचे नेते मंडळी विशेषतः आज या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जे 65 वर्ष लढा लढतायत ते सर्व माझे सीमावासीय बंधू भगिनी प्रसार माध्यमाच्या मित्र